लॉग इन करा तक डॉट इन वर हसन मुसरीफ परिवाराने त्याबद्दल मी मनापासून पहिल्यांदा त्यांचा तीव्र निषेध करतो याचे हे माझ्याकडे सत्तावीस चे पेजीस हे सत्तावीस से पेजीस सत्ता जे पुरावे आहे किरीट सोमया उठून ही बिन आहे मनी लॉन्ड्रिंग आहे कुठून शोधावला यांनी हसन मुश्रीफ मी जबाबदारीने नाव घेऊन सांगतो हसन मुश्रीफ अँड परिवाराने शंभर कोटीहून अधिक भ्रष्टाचाराचा पैसा शंभरहून अधिक कोटीचा पैसा पार केला आहे अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यानंतर ठाकरे सरकारमधील ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सव्वाशे कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत या घोटाळ्याचे आणखी पुरावे मिळवण्यासाठी सोमय्या सोमवारी कोल्हापूरमधल्या हसन मुश्रीफ यांच्या कारखान्यावर जाणार होते पण त्यांना कराड इथं कोल्हापूर आणि सातारा पोलिसांनी कारवाई करत थांबवलं सोमय्या यांनी मुश्रीफांनी केलेल्या कोणत्या घोटाळ्याचा उल्लेख केलाय आणि त्याचे पुरावे घेण्यासाठी ते कोल्हापूरला जाणार होते हे या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी हर्षदा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर एकशे सत्तावीस कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केलाय राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफ यांनी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर आणि कुटुंबातील व्यक्तींच्या नावाने असलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग बेनामी संस्था चालवण्याबरोबरच कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केलाय असा आरोप सोमय्या यांनी केलाय या संदर्भात आणखीन काय आरोप सोमय्या यांनी केले आहेत ते आपण जाणून घेऊयात सप्टेंबर महिन्यात सोमय्या यांनी या विरोधात दोन हजार सातशे पाहनांसह हो ईडीकडे मुश्रीफांच्या विरोधात एक तक्रार दाखल केलीय सोमय्या यांनी मुश्रीफांवर आरोप केलेत की मुश्रीफ आणि कुटुंबाने कोलकाता स्थित शेल कंपन्यांशी व्यवहार करणाऱ्या डझरभर कंपन्यांचं जाळं तयार केलंय फेक कंपन्यांच्या माध्यमातून उत्पन्न दाखवलंय आणि त्या नावे उघडलेल्या बँक खात्यातून आर्थिक व्यवहार दाखवलेत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा नवीद मुश्रीफ यांचे आर्थिक व्यवहार अपारदर्शक उत्पन्न याबाबतची माहितीही आयकर विभागाकडे दिली आहे मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळालेल्या एकशे सत्तावीस कोटी रुपयांची आयकर विभाग ईडी आणि अँटी करप्शन ब्युरोने चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे दोन हजार एकोणीसची ची विधानसभा निवडणूक लढवताना मुश्रीफांचा मुलगा नवीद मुश्रीफ याने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संशयास्पद कंपन्यांसोबत वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक व्यवहार दाखल केलेत मुश्रीफ हे मेसर्स सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना लिमिटेड कंपनीच्या स्थापनेपासूनच भागधारक आहेत सोमय्या यांनी आरोप केलाय की कोल्हापूर मेसर्स सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना लिमिटेड या कारखान्याच्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये हवाला मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून पैसे जमा झाल्याचं दिसतंय नवीन मुश्रीफच्या निवडणुकीत सादर केलेल्या आज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार मेसर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून दोन कोटी रुपये आणि मेसर्स मरुभूमी फायनान्स आणि डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून तीन पूर्णांक पंच्याऐंशी कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचं दाखवण्यात आलंय या दोन कोलकात्यातल्या शेल कंपन्या आहेत या कंपन्यांचे डायरेक्टर सिकंदर देसाई अलमगिर मुजावर आणि गोपाल पवार हे प्रसिद्ध आहेत आणि मुश्रीफांचे जवळचे आणि विश्वासू सहकारी आहेत या संदर्भातले अधिक पुरावे मिळवण्यासाठी कोल्हापूरला जाणाऱ्या सोमय्या यांना कोल्हापूर आणि सातारा पोलिसांनी कराड इथे पहाटे साडेचार ला महालक्ष्मी एक्सप्रेसमधनं ताब्यात घेतलं त्यानंतर सोमवारी वीस सप्टेंबरला किरीट सोमय्या यांनी आणखी काही आरोप मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर केलेत ज्यानुसार मुश्रीफ आणि कुटुंबियांनी आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी कारखान्यात शंभर कोटींचा घोटाळा केलाय असा दावा सोमय्या यांनी एक पत्रकार परिषद घेऊन केलाय कंपनीमध्ये एकशे सत्तावीस कोटी रुपये आले कुठून याचं उत्तर हसन मुश्रीफ यांनी का दिलं नाही असा सवालही सोमय्या यांनी यावेळी केलाय सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातले एकूण शेअर्सपैकी पैकी अठ्ठ्याण्णव टक्के शेअर्स म्हणजे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये हे बोगस कंपन्यांद्वारे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आणण्यात आल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय मुश्रीफ कुटुंबियांच्या नावे फक्त दोन कोटी रुपये आहेत हसन मुश्रीफ आणि आप्पासाहेब नलावडे गडहिंगल सहकारी कारखान्याचा संबंध काय असा सवालही सोमय्या यांनी उपस्थित केलाय हा मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा असल्याचं सांगत मुश्रीफ आणि कुटुंबियांनी आप्पासाहेब नवडे गडहिंगल सहकारी कारखान्यात कोटींचा घोटाळा केलाय असा आरोप सोमय्या यांनी केलाय ज्या कंपन्या बंद झाल्या आहेत अशा कोलकात्यातल्या शेल कंपन्यांच्या माध्यमातून शंभर कोटींचे व्यवहार करण्यात आले आहेत या व्यवहाराची कागदपत्र ईडी आणि आयकर विभागाकडे देणार असल्याचं सोमय्या यांनी यावेळी सांगितलंय दोन हजार वीस मध्ये कोणत्याही प्रकारे पारदर्शक व्यवहार न होता हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आला ब्रिक्स इंडियाला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना हा कारखाना त्यांना का दिला असा सवाल करत याबद्दल शरद पवारांना जास्त माहिती आहे असं सोमय्या म्हणाले तसंच मतीन हसीम मंगोली हे हसन मुश्रीफ यांचे जावई ब्रिक्स इंडियाचे बेनामी मालक आहेत असा आरोपही सोमय्या यांनी केलाय आता यावर हसन मुश्रीफ काय म्हणणार आणि इथून पुढे ते आणखी कोणती माहिती ईडी किंवा आयकर विभागाला सादर करणार हे जाणून घेणं महत्वाचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच या संदर्भातल्या सगळ्या बातम्या तुम्हाला तक डॉट इन या आमच्या वेबसाईटवर पाहता येतील धन्यवाद लॉग इन करा तक डॉट इनवर